चंद्रपूर जिल्ह्यामधल्या मंगली मंगली गावात एका अपघातात दोन महिलांचा मृत्यू झालाय तर एका महिलेसह 5 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झालाय. काल रात्री गावातून जाणाऱ्या भद्रावती चंदनखेडा मार्गावर काही महिला उभ्या असताना भरधाव वेगानं आलेल्या ट्रॅक्टरनं त्यांना धडक दिली. या अपघातात सपना खारकर, प्रभावती देठे यांचा मृत्यू झाला तर वंदना नागपुरे आणि समीर खारकर हा 5 वर्षांचा मुलगा गंभीर आहे. हा ट्रॅक्टर चालक मद्यधुंधावस्थेत होता. पोलिसांनी केलेल्या त्याच्या वैद्यकीय तपासणीत ही गंभीर बाब स्पष्ट झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना सुद्धा जिल्ह्यात सर्रासपणे अवैध दारू विक्री राजरोज सुरू असल्याचं या घटनेनंतर निदर्शनाला येते. आमच्या मांगलीवासियांनी त्याच्यामागे गाडी लावून त्यांना पकडलं. तो त्यावेळेस तो बेधुंद चांगलाच दारू पिलेला होता तो ड्रायव्हर. आणि सहसा आमच्या दांड्यामध्ये जवळपास दारू मिळत असते आणि शक्यतोपर्यंत त्याच्यावर दुर्लक्षच होत आहे आजपर्यंत. आणि कोणीच काही करत नाही. दारूबंदी नावाची झाली आहे फक्त, पण प्रत्यक्षात दारूबंदी ती झालीच नाही. आणि जी ऍक्शन पोलिसांनी करायला पाहिजे ती करतच नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.